अनिल चतरकर सुमिटोमो केमिकल मधून आलेलो आहे। आज आपण चितपूर गावामध्ये आहे। त्या गावामध्ये शेतकरी निलेश मालठाणे यांच्या तुरीच्या प्लॉटवरती आज आपण आहे। विद्युतचा परिणाम पाहण्यासाठी आलेलो आहे। परिणाम पाहण्यासाठी आपण इथं आलेलो आहे। शेतकरी आपल्या सोबत आहेत। निलेश भाऊ तुमचं पूर्ण नाव सांगा। माझं नाव निलेश अरुण मालठाणे। मोबाईल नंबर आहे 9834529629। बरोबर। सोबत तुम्ही दुकान सुद्धा आहे। बरोबर। आता हे विद्युत तुम्ही पहिले वर्ष ह्या वर्षी जो वापरलं का मागच्या वर्षी वापरलं? दरवर्षी वापरता। किती मिलीने घेतलं याला? बर, पंपाला किती दिवस झालं मारून? वीस दिवस झाले। बर, तुमचा अनुभव काय विद्युतचा? जे काही शेतकरी नेतात ते काय म्हणतात? जे शेतकरी नेतात ते अनुभव खूप चांगला सांगत आहे, म्हणजे उत्पन्नामध्ये 30-35% वाढ झालेली। पण शेतकरी आपल्या एरियामध्ये बरेच शेतकरी तुमच्या किंवा शेंडे कुडायचं प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणात, पण या वर्षी तुम्ही प्रत्येक भरपूर कमी झाले यावर्षी। हा, म्हणजे तुम्ही जिथे जिथे दिलात त्या शेतकऱ्यांना सांगितलं बाबा चार लाईनी खुडा, उरलेल्या तुम्ही शेतीला मारून घ्या। मग त्यांनी आल्यानंतर रिप्लाय काय देणं सुरू केलं? रिप्लाय त्या शेंडे खुळण्याने कसं आहे, तुरीला इजा व्हायची। बरोबर। पाऊस आल्यावर ते त्यामध्ये जाऊन ते सळायची। बरोबर। हे झालं, ते शेंडे व्यवस्थित खुळत नाहीत। हा, पूर्ण खुळल्या जात नाही, फक्त दोनच बाहेर ब्रांचेस निघतात। बरं, आता हे थोडस ब्रांचेस दाखवा। बरं, हे खोड तर मजबूत झालेलंच आहे। बरोबर आहे। सोबत हे तुम्हाला हे फांद्या असे मोठ्या प्रमाणात बुडापासून ते शेंड्यापर्यंत वाढत गेले। हा आहे विद्युतचा परिणाम, म्हणजे जास्त फांद्या जास्त उत्पन्न। बरं, आता दुसरा स्प्रे कधी घेता तुम्ही? दुसरा आता सर सोयाबीन निघाल्यावर अंड्यावर सुरू होऊन जाते। हा, त्यावेळेस 31-30 मिली या प्रमाणे तुम्ही मारून घ्या। चालेल, धन्यवाद। हा, बोला। बर, कॉटनलाही मारलात? कॉटनला काय फरक पडला? कॉटनला ते डिस्टन्स एकदम खूप जवळ आणि गळ एकदम थांबलेले आहे। बर, विद्युत सगळ्यांनी वापरायला पाहिजे। बर, दुकानदार असून सुद्धा तुम्ही विद्युत विकत आहात? स्वतः घरी मारत। बर, शेतकरी याच्यानंतर तुमच्या आता दुकानदारीचा विषय घेतला तर एका शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर 4 शेतकरी त्यांनी पाठवले का विद्युत साठी? म्हणजे गिराईक सुद्धा विद्युत साठी वापरत आहेत। स्वतः येऊन मागायला येतात खरंच। मागच्या वर्षी जे लोक 100% तूर खुळत होते, म्हणजे यावर्षी ते 50% होणार। 50%, पुढच्या वर्षी ते बंदच होऊन जाईल। 100% खरंच विद्युत मिरॅकल आहे, सगळ्यांनी वापरायला पाहिजे। आता एकदा आणि फुल निघण्याच्या अगोदर, हा, गाठी येण्याच्या